दिवसभर बाहेर जाते ते काम कराल का? मला डोकेदुखीची गोळी आणायची होती. डोकं दुखायचं आणू की राहायचं आणू? नाही, तुम्ही एक काम करा, दुखायचीच आणा. एवढी काळजी आहे ना तुम्हाला बायकोची? खरं दुखते वाटतं डोकं. चल दवाखान्यात जाऊ. नाही नको, गोळी खाल्ल्यावर राही. गोळी असतो रे ना, एक काम करू, तुझ्या कपाळाला एक किस करतो म्हणजे लगेच डोकं थांबेल. चला, तुमचं आपलं काहीतरी 100% रिझल्ट असतो. येडे दाखवतो तुला. येडेस का काय ग तू? किती घाण गेली डोळ्यात? काय झालं? अहो घाण बघ किती गेली डोळ्यात. असू दे असू दे, आम्ही पण अशाच घाणी काढत म्हातारे झाली. हा तरीच काय म्हणलास तू? आंड फोडीन, कुठे चाललायस? बाहेर निघाली जरा काम आहे. तळ्याला जाणार असलास तर तेवढी खाताची बियाण्याची उधारी दे. इतर पैसे कपड्याच्या दुकानवाल्याला बी द्यायचे. अरे द्या लिहिले परत, आता पैसे नाहीत. तीन चार वेळा मागितलं त्याने. अरे देऊ परत, नाही तरी एक काम कर, तुझ्याकडे असलं तर दे. एक काम करा, कधी जायचे आणि किती पैसे काढायचे ते ठरवा. अगोदर पैसे जमा करा, मग कधी जायचं ठरवू. हे असं करूया, हजार हजार काढू, म्हणजे कसं जेवणा खाण्याचं पण होईल. हे घे माझ्या हजार. पिंट्या, लॉटरी लागली काय? लॉटरी नाही लागली, ते आपण दिलेत पैसे मला उधारी भागवायला. इकडे भागवतो ती काय, कधी भागू हे का नाही. सूर लागल रे तेवढा. पण हे सगळ्यांनी पैसे काढा. हो हो चालते. हे आज उद्या सगळ्यांनी पैसे जमा करा, मी ट्रीप न जाऊन आलो देतो. अरे ते मीनाला भरलाय ताप, तिला न्यायचे दवाखान्यात, पण पैशाचा प्रॉब्लेम आहे. होईल काय ऍडजस्ट? ऍडजस्ट म्हणजे ट्रीप मधले पैसे द्यायला लागणार. टीव्ही आहे म्हणा, मी आपण कडे मागितलं असतं रे, पण त्यांनी उधारी द्यायला जे पैसे दिले का नाही ते मी डायरेक्ट ट्रीपला दिलं. पैसे बघ, अजून टाइम आहे ट्रीपला जायला, करू काहीतरी तरी. सावकाशीचा स्पीड वाढून गाडी बाबा.